साहेब नमस्ते. ॲक्च्युली मी अर्ज तपासा साहेबांना त्या दिवशीच फोनवर बोललो होतो की माझा जो विभाग आहे त्या विभागामध्ये मला कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस आणि कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस पाहिजे. तो फोनवर त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे आम्ही तुम्हाला देऊ, ज्यावेळेस डोस जास्त येतील ना त्यावेळेस देऊ. ॲक्च्युली म्हणजे मला खरं एवढा अभिमान वाटतो की ज्यावेळेस डॉक्टर भगवंत पवार म्हणून जे आपले आरोग्याचे प्रमुख आहेत जिल्ह्याचे, आपले पुरंदर हवेलीचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री आदरणीय विजयबाप्पू शिवतरे साहेबांनी डॉक्टर भगवंत पवार साहेबांना फोन केला, तर त्यांनी सांगितलं की कोविशिल्डच्या व कोव्हॅक्सिनच्या टोटल 13 ते 14 हजार डोस पेंडिंगला होते. मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, मी त्यावेळेस काढला होता. साधारणतः 15 हजार डोस पेंडिंग होती कोविशिल्डचा आणि ती लोकं वंचित होती फर्स्ट आणि सेकंड डोसपासून. ॲक्च्युली सेकंड डोसपासून वंचित होती, पहिला डोस तर त्यावेळेस कुणाला जास्त प्रमाणात दिलाच नव्हता. परंतु बाप्पांनी त्यांना फोन करून रिक्वेस्ट केल्यानंतर 5 ते 6 दिवसांमध्ये तुम्ही तर बघताय रोज कोविशिल्डचे पहिला व दुसरा डोस खूप जास्त प्रमाणात येतोय. खरं म्हणजे आदरणीय बाप्पांना मी मनापासून धन्यवाद मानू इच्छितो आणि सासवडच्या नगरीच्या वतीने खरंच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की बाप्पू तुम्ही फोन केला आणि तुमच्या प्रयत्नांमुळं पुरंदर तालुक्यासाठी सासवड शहरासाठी कोविशिल्डचे दुसरा डोस जास्त प्रमाणात मिळतोय, पहिला डोसही मिळायला लागला. आता माझी तुम्हाला अशी विनंती आहे की साहेब, की माझा जो भाग आहे तिथं शेतकरी वर्ग आहे, नोकरदार आहे, व्यावसायिक आहे, कुणाचा बिझनेस आहे, प्रत्येकाला प्रत्येकजणाला इथं येऊन लस घेणं शक्य नाही आहे. कारण का कुणाला कळत नाही पहिला डोस आहे. तरी आम्ही लोकांच्या व्हिडिओ टाकून त्यानंतर ग्राफिक्स बनवून आम्ही लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. परंतु शेतकऱ्यांना काही मोबाईल नाही आहे, त्यांना काही कळत नाही ना की आज कोव्हॅक्सिनचा पहिला डोस आहे का दुसरा डोस आहे, कोविशिल्डचा पहिला डोस आहे का दुसरा डोस आहे. पण तरी आम्ही प्रयत्न करतो. माझं काय म्हणणं आहे, जसं सासवडमध्ये एका ठिकाणी जसं तुम्ही परमिशन दिली होती डोससाठी, त्यांनी सर्व त्यांची यंत्रणा वापरली होती, तसं मी तुम्हाला हमी देतो सर की मी डॉक्टर, नर्स, फार्मसिस्ट, त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर सर्व स्टाफ माझ्याकडे आहे, माझा मित्रपरिवार आहे, माझे शिवसैनिक आहेत, सर्वजण माझ्या पाठीशी उभे आहेत. माझा जो विभाग आहे तो सर प्रचंड सोसायटी आहे आणि शेतकरी वर्ग आहे, सगळं मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, त्रिशूर सोसायटी असेल, तारादत्त पश्चिम, तारादत्त पूर्व, शिवराय सोसायटी असेल, नारायणनगर सोसायटी असेल, जाधवसाळा असेल, बोरकर वस्ती, स्वागत मागील सोसायटी, उत्तम सोसायटी, त्रिदत्त सोसायटी, हर्षलक्ष्मी सोसायटी, सह्याद्री सोसायटी, टाकमाई मातानगर, हिवकरमाळा, सहारा सिल्वर, सुवर्णनगरी हाऊसिंग सोसायटी, सुशीलनंद सोसायटी, ज्योती पार्क, साधना हाऊसिंग सोसायटी, महात्मा फुले सोसायटी, दर्लिंग महाराज सोसायटी, अजून 2-3 सोसायटीचं नाव चुकून जर राहिलं असेल तर मला माफ करा. परंतु या गडबडीमध्ये आम्ही याचं मागणी केली आणि इथं सुशिक्षित पण वर्ग आहे, बेरोजगार पण आहे, नोकरदार पण आहे, म्हणजे सामान्य सर्व पद्धतीचा नागरिक आहे. तो तिथं एखादा स्पॉट घेऊन मी सर्व यंत्रणा राबवतो. मला कोविशिल्डचा कोव्हॅक्सिनचा मला तुम्ही डोस द्या, मला नर्स पण देऊ नका, ज्या नर्स स्वस्तात ना ती सुद्धा मी यंत्रणा राबवेल. ॲक्च्युली तपासा साहेबांशी मी बोललो तर तपासा साहेब मला म्हणले की मी देतो. तर माझी ही मागणी हे नागरिकांना, मी सर्व यंत्रणा राबवून मी तिथलं लोकांचं लसीकरण घेईन. मला बाकी काही नाही, माझ्या नागरिकांचं 100% लसीकरण झालं पाहिजे. माझा नागरिक हा एकदम सक्षम पाहिजे, तो फिट पाहिजे, तो फाईन पाहिजे, माझी साहेब एवढी अपेक्षा आहे. तर मी तुम्हाला कळकळची विनंती करतो, मला काय नाही हे राजकारणाचा काही विषय नाही आहे. मी जरी बापूंचा कार्यकर्ता असलो, मी जरी शिवसैनिक असलो, तर मी एक नागरिक आहे आणि त्या सोसायटींमध्ये माझा एकच इच्छा आहे की माझा प्रत्येक घरातला नागरिक हा 100% लसीकरण त्याचं झालं पाहिजे. साहेब मला सांगा, आपला हेतू काय आहे की ग्रामीण भागामध्ये किंवा सासवड शहरामध्ये आपल्याला 100% लसीकरण करायचं आहे. तर मी माझ्या भागाचं लसीकरण घरात लोकांना जाऊन ओढून आणून लसीकरण करून देतो. होतंय काय, शेतकरी वर्ग मला म्हणतोय अरे सुरेश लसला गेलं की तर 20 नंबर, तो शेतीत काम करेल का लस घ्यायलासाठी 3 तास थांबेल. तर मी तिथं त्याचं लवकरात लवकर लसीकरण घेईल. ज्याला नोकरीला पुण्याला जॉबला जायचं आहे, तो 8 जातोय, 5 येतोय, त्याला कधी लसीकरण करणार? त्याच्यासाठी मी सकाळी 6 करतो यंत्रणा चालू, त्याला सकाळी 6 लस देऊन टाकतो. मी माझी तयारी सर 100% आहे. तुम्ही मला फक्त जास्तीत जास्त, मी टोटल 2500 लसीची मागणी केली, कोविशिल्डचा पहिला दुसरा डोस, कोव्हॅक्सिनचा पहिला दुसरा डोस, 2500 लोकांना लस द्यायची जिम्मेदारी माझी आहे. नागरिक 100% येतील. मी प्रत्येक व्यक्तीच्या टचअपमध्ये मी त्याचं मागणी करून, फक्त माझी एक विनंती आहे, मी सर्व यंत्रणा राबवेल. बाप्पू माझ्या मागे आहेत, शिवसैनिक माझ्या मागे आहेत, आमची सर्व यंत्रणा माझ्या मागे आहेत. फक्त तुम्ही मला लस द्या, मी त्या नागरिकांचं लसीकरण करून देईन. साहेब त्यासाठी हा अर्ज मी तुमच्याकडे देतो आहे. साहेब जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.